25-30 हजार रुपये वाचतात ना, 1,500 रुपये मध्ये आपल्या फुल गाडीला सिरेमिक कोटिंग होईल. आपण टेस्टिंग करूया पाणी टाकून सिरेमिक कोटिंग झाली की नाही. पाणी बिलकुल टिकत नाहीये म्हणजे सिरेमिक कोटिंग झालेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा व्हिडिओ वेगळा असणार आहे. आज आपण करतोय आपल्या नवीन महिंद्रा थार वर सिरेमिक कोटिंग. तसं बघितलं नवीन गाडी घेतली आपण, बाहेर मी सिरेमिक कोटिंगचा रेट काढला, लई जण मला म्हणले पीपीएफ करा त्यानंतर सिरेमिक कोटिंग करा. तर मी सोशल मीडियावर भरपूर बघितलं, युट्यूब इंस्टावर मला व्हिडिओ दिसले सिरेमिक कोटिंग स्प्रे. तुम्ही मला आपण ते ट्राय करून बघावं, कारण की काय आपली नवीनच गाडी आहे, त्या नवीन गाडीवर पहिलंच रबिंग पॉलिशिंग वगैरे सगळं झालेलं असतं, मग कशाला आपण 25-30 हजार रुपये कोटिंगसाठी घालवायचे, सिरेमिक कोटिंगसाठी घालवायचे. 25-30 हजार रुपये आपण बाहेर जाऊन कोणच्या शोरूम वगैरे ला 3M वगैरे जाऊन कोटिंग करायचे. 25-30 हजार रुपये तर जाणारच जाणार. आणि अगर आपण तो स्प्रे किती, 1,500 रुपयाचा स्प्रे फक्त, तोच अगर आपण स्वतःच करतोय शोरूम मध्ये पण असेच कोटिंग होणार आहे आणि आपण पण करतोय ते अगर सेम दिसते तर काय प्रॉब्लेम आहे. 25-30 हजार रुपये वाचतात ना, 1,500 रुपये मध्ये आपल्या फुल गाडीला सिरेमिक कोटिंग होईल. आणि हा स्प्रे आहे तो 3-4 वेळा चालतो. ही सिरेमिक कोटिंग करायला मी तर म्हणतोय तुम्ही सावलीतच गाडी लावा, उन्हात चालती असं म्हणतं ते, पण माझ्या हिशोबाने आपण सावलीतच केलेली बेस्ट आहे. काळी गाडी म्हणलं की लय जपायला लागते, फिया कार म्हणले की उठून दिसायलाच पाहिजे काळी गाडी, त्यामुळे आपण कोटिंग केली पाहिजेच. पीपीएफ ला पण लय जण म्हणले कर पण लय 50% लोक म्हणतात चांगलं आहे, 50% म्हणतात नाहीये. आणि पीपीएफ नंतर निघून जातं, गाडी खराब होती, कुठे ऍक्सिडेंट झाली की परत तो पार्ट चेंज करायला लागतो. समजा दरवाजा लागला, दरवाज्याचं परत पीपीएफ काढा, दुसरं लावायच्या पेक्षा आपण सिरेमिक कोटिंग करू. पहिलेच आपल्या गाडीला रबिंग पॉलिशिंग वगैरे सगळं झालेलं असताना नवीन गाडीला मी तर म्हणतो सिरेमिक कोटिंग आहे ना ही वालीच करा, कशाला बाहेरनं खर्च करायचा. हा जुन्या गाडीला होणार नाही हे मला माहिती, कारण पहिले छोटे मोठे स्क्रॅच वगैरे असतात. असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा, कारण तुम्ही जे लाईक सबस्क्राईब करता शेअर करता त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं की आम्ही काहीतरी असे कॉन्टेंट बनवतो आणि हे तुम्हाला आवडतं ते, त्यामुळं चला आता आपण व्हिडिओ चालू करूया. आणि आपण ज्या प्रोडक्टने आता आपल्या गाडीला सिरेमिक कोटिंग करणार आहे, हा प्रोडक्ट आहे हा हायब्रिड सिरेमिक स्प्रे कोटिंग. हा ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्टला काहीतरी 1,500 रुपयालाच आहे, मला तरी डिस्काउंट होतं म्हणून मला 1,300लाच पडलं. 1,300 रुपयात आजकाल काय होते, तुम्हाला याचा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत तुम्ही राहा तुम्हाला कळणच काय याचा इफेक्ट आहे काय नाही आहे, कशी गाडी दिसते, ब्लॅक गाडी उठून दिसते की नाही. आणि मला म्हणायचं ही अशी नाही की फक्त थारलाच, तुम्ही कोणत्या पण गाडीला करू शकता, फक्त नवीन असेल तरच करावं मी म्हणतो. आता आपण करूया स्टार्ट. ही आपली गाडी आहे, तशी चमकतीच आहे कारण नवीन असल्यामुळे. आता 7 दिवस झालेत गाडी घेऊन, आठवडा पण नाही झाला तसं म्हणायला गेलं की थोडी धूळ आहे गाडी, काळी गाडी म्हणलं की धूळ साचते. आता ही सिरेमिक कोटिंग लावायच्या अगोदर मी काय करतो, कारण मी कालच गाडी वॉशिंग अशी केली, आता फक्त वल्ल्या फडक्याने आहे ना गाडी पुसून. हायब्रिड सिरेमिक कोटिंग स्प्रे, आता आपली गाडी अख्खी धुवून झालेली आहे. आता मी तुम्हाला हे तुम्हाला बोनेट दिसत असेल, आता पण चमकते नवीन गाडी असल्यामुळे. आता आपण हाफ सिरेमिक कोटिंग मारू आणि हाफ असंच सोडू, म्हणजे याच काय इफेक्ट आहे त्याच्यामुळे कशी गाडी दिसते हे तुम्हाला कळेल. आता मी हाफ मारतो. आता कसे दिसते ते, इकडून इकडे अर्ध बिना सिरेमिक कोटिंग आणि इकडे कोटिंग वालं. हा बॉडीला मारलं मी आणि भरपूर भारी दिसते. आता मी काय करतो तुम्हाला अख्ख्या गाडीला मारून दाखवतो, त्यानंतर तुम्हाला सिनेमॅटिक शॉट दाखवतो काय चमकते काय नाही. आणि आपण उन्हात पण गाडी घेऊन जाऊ, आता बघूया बाकी. आता मी सगळं
सीट सिरामिक कोटिंग मारून झाली आहे. एक नंबर, फक्त टायरला नाही मारले, बाकी ए टू झेड सगळीकडे मारली, दम काढला माझा. तुम्ही दिसतोय का किती एकदम क्लिअर दिसायला लागले. आता टायरला नाही मारली म्हणून टायरचं सोडून द्या. बॅक साईड याच्यात पण दिसतोय मी, काचेला पण मारली, फुल बॉडीला पण. परत फ्रंट काचला नाही मारली, त्याने लय जण म्हणले होते पुढे नका मारू, आणि पाणी वायपर चालू केलं, पाणी टिकणार नाही म्हणून. असं वाटतं शोरूम मधूनच गाडी बाहेर आली. एक नंबर आहे. मी म्हणतो सगळ्यांनी खरं मधू नवीन गाडी असेल तर सिरेमिक कोटिंग ही वापरा. आणि ही हा मी ही काही पेड प्रमोशन नाही करत आहे, मला हे स्वतःच मला आजमाईच होतं म्हणून मी घेतलं होता. एक नंबर गाडी आहे. मी तो म्हणतो कशी दिसते आता सांगा तुम्ही मला. तर असं वाटतं खरंच नवीन कोरीज गाडी मी आणली आहे, खरं एक नंबर. आणि हा मला तुम्हाला याच्यात एक सांगायचं आहे, त्यावेळेस तुम्ही हे हायब्रिड सिरेमिक कोटिंग स्प्रे वापरसान, त्यावेळेस नॅनो फॅब्रिक कॉटन हे नक्की घ्या, कारण साध्या सुद्धा कापडाने करू नका, कारण ते वेगळं असतं आणि हे नॅनो फॅब्रिक एकदम छोटे छोटे त्याच्यात फॅब्रिक असतात, त्यामुळे एकदम पॉलिश मस्त होऊन जाते. हा हे वाले तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक टाकून देईन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, कारण हे व्हिडिओ बनवायला तुम्ही बघितलं असेल 2-3 तासाची मेहनत गेली आहे. आपल्या सबस्क्राईबरला पण कळू द्या की बाबा असं असं पण आहे, बाहेर 20-30 हजार रुपये घालवण्यापेक्षा 1500 रुपये काम होते तर काय प्रॉब्लेम आहे, फक्त 2-3 तासाची मेहनत लागते ती तर वेगळी गोष्ट. पण हा स्प्रे अगर वापरायचा आहे नवीन गाडी वापरा, जुन्या गाडी मला नाही वाटत एवढा इफेक्ट करेल, कारण की जुनी ती जुनी असते, स्क्रॅचेस असते छोटे मोठे त्याच्यावर. नवीन गाडी होती माझी, बिल्डिंग पॉलिशिंग होऊन आली होती म्हणून मी म्हणलं आज आपण हा स्प्रे वापरावा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. बाय बाय. फायनली आपलं मिशन सक्सेसफुल झालेलं आहे, मला माझ्या गाडी दिसत असेल एक नंबर चमकते, मला सिनेमॅटिक दाखवतोच. आणि हा 25-30 हजार रुपये तर हमकास वाचले म्हणजे वाचलेच, गाडी एवढी भारी दिसते ना. आता आपण टेस्टिंग करूया पाणी टाकून की सिरेमिक कोटिंग झाली की नाही. पाणी बिलकुल टिकत नाहीये म्हणजे सिरेमिक कोटिंग झालेली आहे. चमकती गाडी एक नंबर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. चला आता मी आपला व्लॉग इकडे एंड करतो. धन्यवाद.